नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा। तर पायनॅपल शिरासाठी मुख्य लागतं आपल्याला पायनॅपल। तर मी हे अननस घेतलेले आहेत, एक फाइनली चॉप करून घेतलं आहे आणि एक रफली चॉप। तर हे रफली चॉप मी मिक्सीमधून काढणार आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे हा रवा आणि ही शुगर, आणि त्याला भाजण्यासाठी लागणार आहे तूप। त्यानंतर ही आहे इलायची पावडर आणि हे आहेत स्लाइसेस करून घेतलेत बदामचे आणि मनुकी। तर चला सुरुवात करूया बनवायला। तर मी स्टार्ट करते आणि तूप घालते। हे तूप वितळलं की आपण त्यामध्ये रवा टाकू। तूप वितळलेलं आहे, आता मी रवा टाकते आणि त्याला थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। हा रवा चांगला भाजून झालेला आहे, तर आता आपण ह्याला पॅनमध्ये काढून घेऊ। आणि आता आपण हे पायनॅपल जी पिवळी करून घेतली ती टाकू। त्यामध्ये शुगर टाकून घेऊ। आपली जास्त हवा आहे त्यानुसार आपण शुगर टाकून घ्यायची। आता ह्याला चांगलं शुगर मेल्ट होईपर्यंत वेट करू। आणि यामध्येच आपण हे पायनॅपलचे स्लायसेस पण टाकू। तर हे थोडं स्लाइसेस थोडे नरम होईपर्यंत आपण वेट करू। तर हे पायनॅपल स्लाइसेस नरम झालेले आहे, तर यामध्ये आपण हा रवा टाकून घेऊ भाजलेला। आणि यामध्येच आपण इलायची पावडर, मनुके आणि बदाम स्लाइसेस। यामध्ये मी 2 कप पाणी ऍड करते आहे। हा रवा चांगला शिजेपर्यंत आणि मोठा होईपर्यंत फुलेपर्यंत आपण त्याला वेट करू। आणि त्यामध्ये आपण हे सॅफ्रॉन टाकून घेऊ। हे हॉट वॉटरमध्ये मिक्स केलं होतं।
तुम्ही बघू शकता आपला पाइनॅपल शिरा हा रेडी आहे। थोडं वरून टेस्टसाठी तूप ऍड करते, त्यामुळे टेस्ट एकदम भारी येते। याला एका पॅन मध्ये काढून घेते। यावर थोडं मिक्स करते। आपला पाइनॅपल शिरा रेडी आहे। तर ही रेसिपी ट्राय करा, आवडली तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। धन्यवाद।